मोठ्या असलेल्या वडखळ ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीच्या उपसरपंचांसह आठ सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रविशेठ पाटील भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान उपसरपंच योगिता रवी मोकल सदस्य रवींद्र म्हात्रे विनोदिनी जनार्दन कोळी सुरेखा मोरेश्वर म्हात्रे योगेश काशीनाथ पाट आशा प्रभाकर म्हात्रे संगीता नितीन भोईर विवेक लक्ष्मण म्हात्रे तंटामुक्ती अध्यक्ष मोकल रूपा कोळी एक भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रविशेठ पाटील आमदार प्रशांत ठाकूर युवा नेते वैकुंठ पाटील तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील योगेश पाटील यांनी प्रवेश करत्यांना पक्षाची शाल परिधान करून त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये असलेली अंतर्गत धुसफूस यामुळे नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की वडकळ गावातील उपसरपंच सदस्य व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षावर जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यासह सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची व वा आदराची वागणूक दिली जाईल व भविष्यात गावासाठी विविध समाजोपयोगी विकासाच्या योजना राबविल्या जातील असे आश्वासन दिले आहे गावासाठी अनेक विकास कामे करणार असल्याचे आमदार रविशेठ पाटील सांगितले आहे वडखळ ग्रामपंचायतीमधील विकास कामांचे ध्येय समोर ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे ग्रामपंचायत व इतर सर्व निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही प्रवेशकर्त्या उपसरपंच योगिता रवींद्र मोकर यांनी दिली आहे